राज्यभरातील 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यभरातील 14 महानगरपालिकांमध्ये नागपूर महानगरपालिकेनेही सार्वत्रिक निवडणुकींसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केली होती. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका त्यांचे संकेतस्थळ आणि टू व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती, परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि टू व्होटर मोबाईल ॲपवर देखील हरकती व सूचना दाखल करता येतील. टू व्होटर मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करता येईल. त्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. व्होटर लिस्ट सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू लागेल. त्या संदर्भातील हरकतीसाठी व्होटर लिस्ट ऑब्जेक्शन यावर क्लिक करून व्होटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022 निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदवता येईल. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर.